कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली इथं नदी किनारा वैकुंठभूमी परिसरातील वृक्षांजवळील पार आणि कट्ट्यांना क्यू आर कोड बसवण्यात आलेत यामुळं काही सेकंदातच झाडांचं नाव आणि त्याची शास्त्रीय माहिती मिळतीय जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे सिद्धनेर्लीतील पाणंदी तसंच स्मशानभूमीचा रस्ता वृक्षांनी बहरलाय निसर्ग आणि पर्यावरण संघटनेच्या माध्यमातून लोकवर्गणी आणि लोकसहभागातून या गावात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करून त्याचं संवर्धन केलं जात असून या गावाची वृक्षांचं गाव अशी ओळख निर्माण झाली आहे संघटनेनं दोन वर्षांपूर्वी वड पिंपळ लिंब जांभूळ करंब चिंच आंबा चाफा अशा देशी रोपं लावून त्यांचं संवर्धन करण्यात आलं मयत नातेवाईकांच्या स्मृती जपण्यासाठी या झाडांच्या सभोवती नागरिकांना बसण्यासाठी पार कट्टे बांधण्यात आलेत या पारकट्ट्यांना हे क्यू आर कोड बसवण्यात आलेत त्यामुळं काही सेकंदातच झाडाचं नाव आणि त्याची शास्त्रीय माहिती उपलब्ध होणार आहे जिल्ह्यात राबवलेला हा पहिलाच अभिनव उपक्रम आहे यावेळी कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे उपसरपंच दत्तात्रय पाटील सरपंच वर्षा आगळे कॉम्रेड शिवाजी मगदोम मधुकर येवलुजे कृष्णात मेटील मनोहर लोहार संदीप पाटील विनायक आगळे विजय कुर्णे दशरथ हजारे ग्रामविकास अधिकारी अजित जगताप विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते